Entonces, Maharashtra, Mukhyamantri, Mananiya Sri, Devendra Ji Phadnis, Vijayamantri Sri, Chandrasekhar Ji, Pawan Kule, Raigarh Ji Palik Mantri, Sri Mananiya, Ravindra Chavan Sahib, Paratan Sahasuri Mantri Sri, Jai Kumar Rawal, Haldar Sri Sriyang Pandey, Amdar Sri Manohar Kuhir, Amdar Sri Prashant Thakur, Pradhan Sachiv Urja, Anya Sri Arvind Singh, Mahavidya Adhyaksha, Vyavasthapya Sanchalak Mahanya Sri Sanjeev Kumar, Amdar Prasad Lad, MARD, Adhyaksha, Vyavasthapaka Sanchalak Mahanya Sri U, P.S. Madan, Jilladhikari, Amte Raigarh Se Jilladhikari, Sri Vijay Sri Mohish, Uran Se Maji Nagaraksha, Alagrad Deksha, Majya, ठीक है माजी आश्रय काम कर सकते अस्यागत कर दर महेश जी बाल जी ऐसा ना अवनु गैरा पाई जी कहने हाँ तो यह लाइट में अपन बस तो ना दे चाहिए ये बड़ा पाठ प्रवाह केला उन्होंने ये शक्ति डाल और जनता ना गैरा स्पाई जी घरवाली सरपंच श्री ठाकुर उपसरपंच सचिन मात्रे माजी सरपंच पुलिस पढ़ते हैं या सर्वाना वाला सत्रिक नमस्ते अतएं घारापुरी ये अतिशय उत्कृष्ट अने फार पुरातन कालापसुन जो है शिल्पाय अने यहाँ शिल्पा मधे लाइट ना होता मैं थोड़ी क्या संगत है यापना भारत देश स्वतंत्र धारा एक उनसे सत्रिक संगी तेवा पसुन है इतनी रहनारी की जनता जाए ती वीर वीर पावर पसुन पार्वन कैसे होती है वो तेवा सत्संग देने का काम आज आपले यार के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस का है अंचा प्रेरणा रहा थी त्यामुळे आज आपल्याला स्वतंत्र यायचा अर्थ काय आहे की ज्या ज्या मानवी जगण्यासाठी मानवाला जगण्यासाठी ज्या ज्या आपल्याला जे जे आपले हक्क आहे ते हक्क आपल्याला सहज रूपाने प्राप्त व्हावे आपण इथून मुंबईचा लाईट पाहायचा उरणचा लाईट पाहायचा आपल्याकडे लाईट नाही तेव्हा आज ही जी पॉवर आलेली आहे विद्युतीकरण होऊन आणि त्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत ते सर्वांनी केले मुख्य म्हणजे पैशाची अडचण असते ती सुद्धा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सोडवली हे महत्त्वाचं आहे पैसा नसेल तर कुठलंच काम होऊ शकत नाही ते असे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीचं डिफिकल्ट कार्य आज उभं केलेलं आहे आणि आपण त्याला प्रत्यक्ष आता उद्घाटन सोहळा आपण केला आणि त्या उदाहरण सोहळ्याला मला विशेष म्हणजे बटन दाबायला मिळालं हा असा ऐतिहासिक असलेला क्षण फार महत्त्वाचा आहे कारण जवळजवळ हे घरापुरी लेणे हा जवळजवळ सातव्या दशकापासूनची लेणे आहे ती अतिशय उत्कृष्ट नमुना जगामधला आहे कोणीतरी एकदा आलं तरी ते काय करायचं म्हटल्यानंतर किंवा राहायचं किंवा कुठल्या काय पर्यटकाला असणारी सोय हे वीज पॉवरची देऊ शकत नाही आपण जर ह्याच्यापुढे सुद्धा काय कोणत्याही प्रकारचा अर्थ येणार नाही आणि उत्कृष्ट त्या सगळ्यांना सगळ्यांची सगळ्यांना पाहिजे असेल सेवा इथे उपलब्ध होऊ शकेल आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आज लोकार्पण सोहळा म्हणजे लोकांसाठी आज लोकार्पण म्हणाला तर नाही लोकार्पण सोहळा आहे आणि आजपासून तो सगळ्यांना खुला आलेला आहे वीज कोणीही वापरू शकता ज्याला ज्याला कनेक्शन घ्यायचं आहे घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे त्याची वीजाचा वापर आपण जसं या योग्य प्रमाणात पाहिजे योग्य प्रमाणात त्याप्रमाणे आपण वापरू शकतो
असा इतक्या लांब असलेला समुद्रामधून राज्यामधला मला वाटतं पहिलाच आहे. एवढं समुद्रामध्ये खोल पाण्यामध्ये केबल टाकणं हे काय सोपं काम नाही. तरी वापरायचं इंजिनियर लोकांची बुद्धिमत्ता हे अतिशय महत्त्वाची आहे आणि हे त्यांनी वापरली आणि त्याप्रमाणे सहज लक्षात ते उत्तम प्रकारे प्राप्त झालेले आहे. हा जो लाईट आपल्याला दिसतोय हा सगळा त्यांच्याच कष्टाचे श्री महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या मंत्री महोदयांचे हे कष्ट याच्यामध्ये उभे आहेत किंवा आज हे एवढं ऐश्वर्यात उभं आहे. आता घरापुणी म्हटलं की अतिशय पहिल्यापासून रमणीय क्षेत्र आहे आणि सगळ्या बाजूला समुद्र आहे. मध्ये जे डोंगरासारखा भाग आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये सगळी सगळ्या प्रकारची लेण्या कृष्णमय शंकराची जास्त आहेत आणि ह्या लेण्या फार अतिशय उत्कृष्ट आणि जगामधला उत्कृष्ट नमुना आहे. फार पाहण्यासारखा आहे. इथे पर्यटक सुद्धा पुष्कळ येत असतात. पण होतं काय त्याच्यामध्ये की सुविधा ज्या पाहिजेत त्या मिळत नसल्यामुळे संध्याकाळी परत जावं लागत असेल की आता ह्याच्या पुढे काय लागणार नाही आणि प्रत्येकाला इथे हॉल जरी करायची वेळ आली तरी होऊ शकतं करू शकतात. आता हे ठीक आहे. आता हा झगमगाट झाला बरोबर आहे पण प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा झगमगाट होणं महत्त्व आहे. त्यासाठी अंतःकरण म्हटलं की अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार हे पाच भाग असतात. पहिलं अंतःकरण नंतर मन, मननंतर बुद्धी, बुद्धनंतर चित्त, चित्तानंतर अहंकार हे पाच भाग जे आहेत ह्याला सुद्धा अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारे प्रकाशाची भूमिका म्हणजे ह्याचा अर्थ विवेक जो आपण पाहिजे तो विवेकाची जी आवश्यकता असते ते झाल्या विचारांची भूमिका जी विवेकातून मिळते ती प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आता साधी गोष्ट आपण बघितलं तर मनाची भूमिका आपण सहज बघतोय की मन म्हणून अशी वस्तू वगैरे अशी सांगता येणार नाही की चांगल्या वाईट चांगले विचार वाईट विचार याची गोळा बेरीज म्हणजे एक मन आहे. असं सांगायचं म्हणे मनाची गती एवढी अफाट आहे की आपण जर इथे आता घरापूर्वी बसले असलो तर कुठून कुठून आपण आलेले असू आता आपण घरी जाऊन येऊ शकतो. बसले आपण इथे जाऊ घरी जाऊन आपण येऊ शकतो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्राप्रमाणे कर्तव्याप्रमाणे कार्यक्षेत्राप्रमाणे जो तो असलेल्या अधिकाराप्रमाणे घरी जाऊन येऊ शकतो. अशा ह्या मनाची भूमिका स्थिर होण्यासाठी काय करायचं माणसाने हा मोठा प्रश्न आहे. मग मनाला चांगल्या विचारांची भूमिका देण्यासाठी काय करायचं. मन हे कसं आहे ज्याप्रमाणे विचार देऊ त्याप्रमाणे जाणार आहे. कारण मनाची स्पष्ट भूमिका अशी असते की अंतकरण आठवले होय नव्हेसे गमले करू न करू ऐसे वाटले त्याची मना काय समजेल कोणाला सांगा मला काय कळणार आहे कोणाला मनाची भूमिका नाही कळणार. अंतकरणामध्ये असा काय विचार कुठल्याही क्षणाला आठवतो आपल्याला कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळेला कुठल्याही रात्री झोपेत पण म्हणून आपल्याला स्वप्न दाखवतो सगळ्या प्रकारची स्वप्न चांगली वाईट दाखवतो. चांगलं स्वप्न पडलं आनंद वाटतो वाईट स्वप्न पडलं दुःख वाटतं. ती पण भूमिका एक मनाची आहे देण्याची. मनाला चांगले विचार देण्यासाठी आपण काय करावं काय त्याचा कसं काय मन मनाला चांगले विचार द्यावे आणि विवेकाची विचाराची भूमिका मनाला द्यायला पाहिजे कसं काय कुठल्या प्रकारे द्यायला आपण त्यासाठी सद्गुरु सुविचार सत्कर्म सदाचार ही भूमिका मनाला द्यायला पाहिजे आपण. आणि देणं म्हणजे काय एका वेळेला देऊन किंवा एकदा व्याख्यान ऐकून प्रवचन ऐकून काय किंवा असं काय होणार नाही. ते तर अखंड सारखा निर्ध्यास याचा पाहिजे चांगल्या विचारांचा पाहिजे सुविचारांचा पाहिजे. प्रत्येक वेळेला मनाला आपण सारखं पडवीत राहिलं पाहिजे बाबा हे तू करतो हे चुकीचं करतोय हे काही नाही. नव्या प्रकारचे जे विचार जे आहेत ते आपल्याला वाईट मार्गात टाकणारे आहेत. त्याच्यापासून आपलं आर्थिक मानसिक काही वाचिक हे फार नुकसान होणारे असतील तर ते आपण विचार टाळायला पाहिजे. पण हे बोलणं सोपं आहे पण ज्यावेळेला प्रत्यक्ष करायची वेळ येईल प्रत्यक्ष करायची वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला फार कठीण आहे सोपं नाही ते. म्हणून मनाची भूमिका ही स्थिर राहण्याची पहिली महत्त्वाची भूमिका पाहिला पाहिजे की मनाची स्थिर भूमिका व्हायला पाहिजे. आता मनात दुःख झालं तरी वाईट असतं सुखाची भूमिका असलं मन आनंदी असतं मग दुःखाची भूमिका असली वेगळ्या वेगळ्या प्रकारे दुःख असतात
दुःखाची भूमिका असली तर मनुष्य वेगळ्या एखाद्या अंधश्रद्धेकडे वळतो, व्यसनाधीनतेकडे वळतो, हे सुद्धा वाईटच आहे. मनाला व्यसनाधीनता जी भूमिका जी आहे झटकन लागते. त्याला असं वाटतं की हे आपण काही केलं की तर तेवढा याचा विसर पडेल आणि विसर पडला की आपल्याला जरा बरं वाटेल, म्हणजे तेवढ्या पुरता असतं हा उपाय नव्हे हा अपाय होतो त्याचा. आणि त्यापासून वेगळ्या प्रकारची भूमिका दुःखाची शरीराला तयार होते. तेव्हा हा विचार कोणीही असा करू नये. दुसरी अंधश्रद्धा आहे काय, मला माझ्याकडे बरेच येतात का, असं झालं तसं झालं, आमकं झालं, हे झालं, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, काय सांगायची काय जरूर नाही. तर हे फार वाईट आहे. अंधश्रद्धेची भूमिका जी आहे ही सुद्धा अतिशय वाईट आहे. ही सुद्धा मनाला विचार घेऊ नये आपण कोणी, की माझं एवढं सुद्धा करून सुद्धा मन काय विचार करतं की माझं एवढं सुद्धा मी कष्ट करतो, मेहनत करतो, पण काय मला अजून यश येत नाही. म्हणजे काहीतरी कुठेतरी पाहायला पाहिजे, पण काहीतरी कुठेतरी पाहून नाही माणसाने, हे चुकीचं आहे. कुठेतरी बघतो, काहीतरी ऐकत असतो, मग संशय वाढते, चिंता वाढते, भीती वाढते, आणखी वाढत जाते. आणि मनाची भूमिका आणखीन असली होत जाते. जिथे जातो तिथे काय सांगत नाही, संशय सांगतात, चिंता सांगतात, भीती सांगतात, काहीतरी हार्ड सांगत असतात. वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असतात. ज्योतिषशास्त्राकडे गेलो ते पण काही वेगळ्या प्रकारची भूमिका सांगतात. ज्योतिषशास्त्र मी सुद्धा जाणतो असं काही नाही, पण आम्ही असं कधीच सांगत नाही की तुम्ही हे करा आणि ते करा, हा विषय नाही बाबा. ठीक आहे, ज्योतिषशास्त्र एक आधार आहे, एक आम्हाला मग त्याचा आधार मिळतो की ठीक आहे, त्या माणसाला सांगण्यासाठी आधार आहे तो, बाकी काही उपयोगाचा नसतो. प्रत्यक्ष बघायला गेलं तर जो मूळची भूमिका विचारांची, चांगली विचारांची भूमिका जी आहे, जो ज्योतीचा प्रकाश आहे तो आपल्या अंतरी जो व्हायला पाहिजे ज्ञान प्रकाश, तो ज्ञान प्रकाश होण्यासाठी ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ता आता ह्या कलियुगामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीच्या आहेत. तसं बघायला गेलं तर आताचे विचार जे आहेत ना, ते ज्यावेळेला आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्र ज्याला म्हणतो आपण, दुसरा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कळेल. आणि तो ब्रह्मदेवाचा आणि कलियुगाचा संवाद आहे. तो संवाद फार वाचण्यासारखा आहे. हा धार्मिक ग्रंथ नव्हे, सामाजिक आहे, समाजाला शिकवण देणारा ग्रंथ आहे. माझं असं म्हणणं प्रत्येक एकदा तरी तो वाचून पाहावा असं माझं मत आहे. म्हणजे त्यातल्या जी काही भूमिका आज चालले आणि आज जे काही विचार चाललेत नवीन पिढीचे, ते तिथे बरोबर आपल्याला समजतील की हे खरी गोष्ट आहे, याप्रमाणेच चक्र चाललेलं आहे. माझा ह्यातून मार्ग काय तो पण त्यात दिलेला आहे. आता उपाय काय, उपाय पण दिलेला आहे. आता आपली संस्कृती ही मानवता धर्माची संस्कृती आहे. तर मानवता धर्माची संस्कृती जी आहे याचा राहिले का बघा. मानव धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही. मानव धर्माची नीतीमूल्याचा हीच आपल्याला आज आपल्याला कळली नाही. आजपर्यंत महत्वाचं आपलं कुटुंब संस्था उत्तम चालावी यासाठी मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथीदेव हे चार आधारस्तंभ आपले बघा कसे आहेत ते. आपण सुद्धा म्हातारे होणार, सुद्धा लहान मुलं होणार, नातू होणार, तंतू होणार. आपल्याला आज जी आपल्याला लहानपणी जी आपल्याला उत्तम वागणूक असते ती शेवटपर्यंत आपल्याला मिळावी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी काय करावे आता. ठीक आहे, ज्याचा आधार नाही स्पष्ट बोलतो माफ करावं. तर ज्याला आधारच नाही अजिबात कोणाचा नाही त्याला ठीक आहे, वृद्धाश्रमाला आधार ठीक आहे, मान्य आहे, योग्य आहे. पण ज्याचे मुलं चांगले आहेत, सुना चांगले आहेत, चांगले कमवते आहेत आणि त्यांनी सांगा आम्ही तुम्हाला पैसे देऊ तुम्ही वृद्धाश्रमात जा, तसं काय वाटतं सांगा मला. तुम्हाला मला तर फार वाईट वाटतंय, कारण बऱ्याच जणांना हे पटत नाही. पण माझं म्हणणं ज्याला खरं आधार नाही ना, हे जरूर जावं ना. कारण कुठे ना कोणतरी आपल्याला आधार पाहिजे. उद्या आजारी पडलं, काय पडलं, औषधोपचार करायला पाहिजे, मान्य आहे, पाहिजे, त्याच्यावर म्हणणं नाही माझं. पण ज्याला खरंच चांगला ज्या संसार आहे, खरंच चांगला उत्तम समाज आहे, मुलं चांगली आहेत, मुलं चांगले व्यवस्थित कमवत आहेत, पैसे कमवत आहेत, उद्योगा चांगला करतात, सुना चांगले आहेत, त्या पण पैसे कमवत आहेत. मग तो सांगायचं आता आम्हाला होत नाही तुमचं, तेव्हा तुम्ही तिकडे जा, आम्ही पैसे भरू. आणि किंमत आपली काय, हे आपली मानवी धर्माने नीतीमूल्याला नव्हे. प्रत्येकाने आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कोणाला खरंच वाईट वाटेल, कोणाला कडू वाटेल, पण हे विचार प्रत्येकाने घ्यावे. आणि अंतःकरणामध्ये जी भूमिका आहे आपली आधारस्तंभ आहे, म्हणतो अतिथिदेव, आचार्यदेव. आता लहानपणापासून पहिलीपासून आता आम्हाला त्यावेळेला काय मॉन्टेसऱ्या विंटेसऱ्या नर्सऱ्या विसऱ्या काय नव्हत्या. सात वर्ष आल्याने शाळेत गेलं असत तर आम्हाला पहिलीच्या वर्गामध्ये बसवले. पहिलीच्या वर्गापासून ते शिक्षक होते, सातवीपर्यंत मराठी शाळा होती, आठवीपासून अकरावीपर्यंत हायस्कूल होतं. तर जिथे काय आजपर्यंत त्या प्रत्येक वर्गात ते शिकवलेलं आम्हाला आठवत्या गुरुजींचा अजून आम्ही नमन करतो. आता ते राहिलेच नाही जिवंत.
तरी सुद्धा आम्ही नम्रकारण नमस्कार अंतरातून करतो की आज विद्या जी आहे आज आणि आज विद्येमुळे आज आम्ही उभे आहोत. ती विद्या त्यांनी आज आम्हाला शिकवली अनंत उपकार त्यांचे आहे. कधी सुटणार नाही आचार्य देव प्रत्येकाने आमच्या कडात लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पहिल्यापासून ज्या पहिल्या वर्गापासून जे शेवटपर्यंत आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत आपण शिकलो ते प्रत्येकाचे आभार आपले आहेत. कधीही फिटणार नाहीत ते आणि ते उपकार सुद्धा कधी फिटणार नाहीत. असे चार सुद्धा आधारस्तंभ आहेत. स्वयंमातृदेव आहे, पितृदेव आहे, आचार्यदेव आदिदेव आहेत. यारही महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्याच्याबरोबर आहे स्वधर्म आहे, स्वदेश आहे, स्वदेव आहे. हे पण भूमिका आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय? धर्म हा माणसाचा मूळ हा स्वरूपी राहणं हा धर्म आहे. त्याला म्हणतात मानवता धर्म. मानव धर्म हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तो आज आपल्याला हवा आहे. तो जर ठेवला तर आपसातले भेदभाव नाती होती परस्त्री माता भगिनी समाज ही सगळी मुलीची मूल्यता आपल्या अंतरी राहतील. आणि ती ते नुसती राहतील नाही आपल्या आचरणामध्ये यायला हवेत. आज ती येत नाही, यायला पाहिजे. ती काय येत नाही? ती शिकवण आपल्याला मिळत नाही. ते शिकवण घेतात उत्तम प्रकारे ते घेतात. आता आम्ही तो पुष्कळ प्रयत्न करत असतो. कोण नाही आला मनुष्य काय करा सांगणं सांगण्याचा समजून सांगायचा आम्ही प्रयत्न करत असतो. असं नाही हे चुकीचं करता तुम्ही. असं काय असेल तर ते आपण सोडायला पाहिजे. वेगळ्या प्रकारची भूमिका असेल, वाईट विचारांची भूमिका असेल, काय आणखीन आपसामध्ये मांगडी मारामाऱ्या भेदभाव हे असतील तर आपण सोडायला पाहिजे. ते हे काय कामाचे नाही. हा नेहमी द्वेष पसरत तिरस्कार उभा होता. याचं कारण मूळ असतं अहंकार. साधनामध्ये समर्थाने भगवत वचन दिलेलेच आहे की अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे मध्ये. सहज 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 वाक्य देऊन ठेवले तर हे असं त्याचं गर्भी गर्भीदार समज आहे. हा आपल्याला कळायला पाहिजे की मूळ भूमिका जी द्वेष मत्सरात जी असते तो तो एखादा तत्व तत्व घेऊन मांडतो का एखादा मुद्दा घेऊन मांडत असतो. तिथे तो अहंकार उभा असतो त्याचा सूक्ष्मात त्याला नाही कळतो. असे पुष्कळ आम्ही असे भानगडी यांच्या दोन गटामधल्या भानगडी सोडवले आहेत पुष्कळ गावातल्या पुष्कळ. ते साध्या साध्या गोष्टीवरून घरांच्या वादावरून किंवा शेताचे मोठमोठे बांध असतात. दोन शेतामधले मधले बांध असतात त्या बांधावरून कितीतरी भानगड्या अशा असतात की तो एवढा त्याचा अहंकार उभा राहतो की तुला सगळं इस्टेट प्रॉपर्टी घालून पण मी नाही सोडणार. अहो पण डिस्ट्रो प्रॉपर्टी तुझी होते असे बांध तू 10 विकत घ्यायची त्याचा विचार नाही करत. असा विचारच करत नाही मनुष्यात. हा अतिशय अभिमान आहे ना अतिशय घातकी आहे. हा योग्य ठिकाणी वापरला खरंच फार छान आहे. तर वापरा की मला चांगली विचारांची भूमिका येत नाही. मला चांगली विद्या का येत नाही. विद्यार्थ्याने विचार करावा की मला चांगल्या मार्काने पास होता का येत नाही. माझा पहिला नंबर का दुसरा नंबर का येत का नाही. काय नाही कारण काय असा अभ्यास जरूर करावा आणि तो तिथे अंगात तिथे वापरावा. आणि दुसऱ्या बुद्धीला सुद्धा चांगले विचार दिले तर खरं बुद्धी ही अतिशय उत्कृष्ट आहे. बुद्धिमत्ता जी आहे त्याच्यावर आपला सगळं प्रपंच संसार देश सगळा चालतो कशावर त्याच्यावरच चालतो. मनुष्य जर सुखी आहे, माणूस जर स्वातंत्र्यामध्ये आहे, मनुष्य सुधर्मात आहे, देश पण सुखी होईल. काहीच प्रश्न राहणार नाही याचा. म्हणून मग अशी बोललो नाही का मी की आज आपलं स्वातंत्र्य मिळालेलं लाईकचं हे फार अतिशय उत्कृष्ट कार्य महाराष्ट्र शासनाने केलं आहे. आणि हे एवढं सोपं करणार का नव्हतं तर आणि परत मुद्द्यावर कशाची यायच्या मला की आपण आज त्या लाईटमध्ये बसलो ते आनंद उपकार जे आहेत आपले ते कधीच फिटू शकत नाही त्यांचे आपल्याला प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आता आज प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर सगळीकडे असंच आहे की बघाव तिकडे वेगळ्या प्रकारची भूमिका विचारांची आहे. वेगळ्या प्रकारचे सगळे विचार हायडे विचार आहेत. आता पर्यटक जरी आले तरी बघा ना तुम्हाला पर्यटकाचा प्रत्यक्ष अनुभव त्या वेगळ्या प्रकारचा येईल. त्याबद्दल म्हणणार आहे येतो मनुष्याला मदत मजा करण्यासाठी येतो, मनोरंजन करण्यासाठी येतो. सगळ्या नोकरी धंद्याच्या उद्योग धंद्याच्या कटाकटीतून कंटाळलेला असतो. रिलॅक्स होण्यासाठी म्हणून तो आपल्याकडे इकडे येत असतो किंवा पर्यटन क्षेत्राकडे जात असतो किंवा कुठे असेल क्षेत्र जात असतो. पण तिथे कारण काय तर बघायला गेलं की चांगली आपली जी भूमिका आहे आता इथे आल्यानंतर आपण पुढची जी भूमिका जी आहे घाणेरडी ही याच्यापुढे दिसू नये असं माझं तरी मत आहे. तिथे पावित्र्य ठिकाण आहे आणि ह्या पावित्र्य ठिकाणी चांगल्या प्रकारचे विचारांची भूमिका प्रत्येकाने घेऊन यावं असं माझं तरी म्हणणं आहे. आज हे शिल्पक्षेत्र आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. थोडक्या सांगायला श्री चंद्र बोललो तरी चालेल. एवढं महत्त्वाचं आहे प्रत्येकाने यावं प्रत्येकाने पाहावं असं माझं तरी मत आहे. तेव्हा ह्याच्या पुढ्यावर सुद्धा अशी भूमिका विचारांची कोणी घेऊन इथे येऊ नये असं माझं तरी मत आहे.
आता उत्कृष्ट संस्कार हो झाले कारण जन्मता जायचे अज्ञान संस्कार हे ज्ञान उच्चते संस्काराने ज्ञान हे उच्च आहे पण जन्मचं जे अज्ञान आपलं आहे हे अज्ञान मात्र जायला पाहिजे आपलं अज्ञानाची भूमिका जी बघितली ना आता पुष्कळ काय काय सांगायचं अज्ञानाच्या माणसाचं संशय आहे चिंता आहे भीती आहे कामवासना आसक्ती आहे द्वेष आहे मत्सर आहे तिरस्कार आहे ह्या ज्या भूमिका सगळ्या विचारांच्या आहेत ह्या सगळ्या अज्ञानाच्या आहेत काय ह्या ह्या सगळ्या अज्ञानाच्या विचारांतून माणसाने रिलॅक्स व्हायला पाहिजे आणि ते झाल्यानंतरच माणसाने खरंच समाधानी आणि उत्कृष्ट आयुष्य जाईल कोणत्या प्रकारचा काही त्रास होणार नाही त्याला तेव्हा संस्कार हे सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि आपला हा देश हा संस्कृती आहे आणि त्या संस्काराची भूमिका आपल्याकडे यायला पाहिजे तेव्हा आता ह्याच्यापुढे जास्त वेळ काय घेतला एक तर उशीर झालेला आहे तेव्हा आता परत सगळ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम जो झाला तो कार्यक्रम झाला हा हे भाग्य मला आहे त्याच्याबद्दल म्हणणार आहे पण त्याच्या अगोदरच हे प्रयत्न ह्या लाईट येण्यासाठी जे कष्ट झाल्या व्यक्ती झालेत शासनाने झालेत इंजिनियर्स लोकांनी झालेत महावितरण कंपनी झाले ते महावितरण कंपनीसुद्धा मी आभार मानतो आणि माझं संपूर्ण जय महाराष्ट्र जय हिंद.